शिस्तीत बनवलं असं तू वहिनीनं. गिल्ट पण दिलं ते कसं काय? मी तोत्र तेव्हापासून बोलायला लागलो अशी थाप मारली. ते ठीक आहे मग. तिला खरं वाटलं असणार. अरे रे बिचाऱ्या वहिनी भोळी आहे रे ती. सरळ आहे, मी सांगतो त्यावर विश्वास ठेवते. आपण हो म्हणायचं आणि सोडून द्यायचं रे. आई पण तुम्हाला प्रॉमिस केलंय सर. हो रे बाबा. येतील का ते? नक्की. काहीतरी खुसपट काढतील बघ. काढू देत, काय काढायचं ते? ओरडतील, चिडतील आणि स्टॅमर करतील. ते काय लहानपणापासूनच करतात. काय? नानींनी सांगितलं मला. अरे 10 वर्षाचे होते ना तरी अंथरूण ओलं करायचे. मग नानी त्यांना ओरडल्या, मारलं तरी काही यांनी ऐकलं नाही. शेवटी नानींनी त्यांच्या ढुंगणाला चटका दिला. तेव्हा हे चिडले आणि तेव्हापासून तोत्र बोलायला लागले. मी जेव्हा त्यांना विचारलं होतं की तुम्ही स्टॅमर का करता, तर मला म्हणाले की मी मिलिटरी मध्ये रिजेक्ट झालो म्हणून स्टॅमर करतो. ऍब्सोल्युटली खोटं बोलले ते माझी त्यावेळी. विसरले असतील रे. नानीनं चटका दिला होता त्यांना. ए कुणाला सांगायचं नाही बरं का. हा जरा तिखट होणार जाणार झालं. अरे मला चेहरा पाहून दया यायला लागली होती. अरे पण ते नाही म्हणायला का जायला? इतक्यात कसं नाही म्हणेल? म्हणजे आईची माया. अरे मग आता पुढे काय? मी पिल्लू सोडले हा ते तर विचार करत राहील. मी आहे ना तिच्या विचारांना हवी तशी दिशा द्यायला. मानलं मानलं बाबा तुला. अरे बर का आज तो पासपोर्ट वाला येणार आहे, त्याला मी रिकाम्याच आणि कसं घरी पाठवतो ते बघ. ते कोणासाठी डायलॉग आहे ना. एक बार मैंने कमिटमेंट कर लिया तो मैं खुद की भी नहीं सुनता. हा तू आपला माझं ठरले रे. माझं ठरले मी जाणार नाही म्हणजे नाही. साक्षात ब्रह्मदेव खाली उतरला ना तरी जाणार नाही म्हणजे नाही. करेक्ट. मला वाटतं ते नाही यायचं. ते तू माझ्यावर सोड. कळलं? बर आई तो पासपोर्ट वाला येईल. काढली तर सगळी कागदपत्र तू सांगित होतीस ती. वाव आई काय म्हणा तू ग्रेटच आहेस. माझ्या दिलूबायाने भारतात परत यावं यासाठी इकडची दुनिया तिकडे करीन मी. कळलं ना? मला वाटतं बाबा नाहीच म्हणतील. मी बघते म्हटलं ना. ए गप्प बस. नानीनी बाबांना चटके दिले होते अंथरूण ओलं करतात म्हणून. उगीचच सांगितलं मी दिलीपला असं झालंय मला आता. हो बरोबर आहे, तू दिलीपलाच सांग या सगळ्या गोष्टी. हा तो लाडका आहे ना. आणि तू दोडकी. नाही मला रडगाणी का सांगतेस मग सगळे. काय ग शाणे, काय रडगाणी सांगितली का मी तुला कधी? हेच कामवाली सोडून गेलीये, नानीची औषधं संपलीयेत. अगं तर तिथे जवळ राहतेस म्हणून सांगते तुला. हा पण आता या गोष्टीचा तुला त्रास होत असेल तर नाही हो सांगणार याच्या पुढे कधी. अग गंमत करत होते म्हणे. असं असं ते तयारी कुठपर्यंत आली आहे? मस्त चालली तयारी. कुठे कुठे जाणार आहात ग? अख्खा युरोप. अगं म्हणजे कुठे? मला मिलीला कुठे माहितीये? जर्मनी, पॅरिस, ऑस्ट्रिया आणि लंडन. लंडन? बाबांना सांगू नकोस मी लंडनला जाणार आहे म्हणून. मी मेली कशाला सांगू? बर आई मला ना आता बरीच काय काय खरेदी करायची आहे, मी निघते. हा बर संजयकडे नीट लक्ष दे. हा नवरा आहे तुझा तो. लहान आहे का तो आता? अगं नवरा म्हणजे लहान बाळच असत, कधीही मोठं न होणार. त्याला सांभाळून सांभाळूनच संसार करावा लागतो आपल्याला. कळलं का मावशी? तो पासपोर्टचा पोरगा आलाय. अगं बाई त्याला बसवून ठेव बाहेर, मी आले चौढ करून. हा बर आई मी येते. आणि बाबांना सांगू नकोस मी लंडनला चालले म्हणून. हा नाही सांगत ग बाई. कधी मिळेल पासपोर्ट? आधी सबमिशन तर होऊ द्या. तरी तरी म्हणजे महिनाभर पकडून चला. वर्षभर लागू शकत का? म्हणजे म्हणजे
वर्षभर मिळालाच नाही पासपोर्ट वगैरे असं कधी होत? नाही नाही बरं का, असं काही होत नाही. पण वर्षभर मिळणारच नाही पासपोर्ट असं नाही का होऊ शकत? हे बघा, तुम्हाला नको असेल तर मग कशाला काढताय पासपोर्ट? म्हणजे तस पासपोर्ट हरवू शकतो तुमचा. कसा? आता ते तुमचं तुम्ही ठरवा. पासपोर्ट वर नाव काय पाहिजे? राजा भाऊ की बोक्या? बोक्या नाव नाही आहे माझं. झाला का पासपोर्ट तयार? वेळ लागेल. माझं ऐक नानी, तुझा पासपोर्ट सुद्धा काढून घेऊ आपण. पासपोर्ट काढून काय पूजा करू काय? नाही नाही, म्हणजे माझं कॅन्सल झालं तर तुला जाता येईल. घे, ओल्या नारळाच्या करंजा आहे तो, अगदी ताज्या ताज्या केल्यात. घे घे खा. नाही नको. अरे घे रे, दमला असशील ना. आणि अरे कधीच घर सोडलं असशील ना तू. चहा सुद्धा ठेवलाय. अगो बाई, रडायला काय झालं बाळा तुला? आईची आठवण आली. आई गेली काय तुझी? नानी. नाही, गावाकडे असते. मी कामानिमित्त आलो इकडे. म्हणजे कमिशन वर काम करतो, हवे तेवढे पैसे नाही मिळत मला ना. माझ्या आईला विमानात बसवायचंय. बसवशील हो, बसवशील. अरे तेवढे प्रयत्न करतोयस ना, मग तुझ्या प्रयत्नाला नक्की यश देणार देव बाप्पा. आणि आमचा दिल्लू बाळा आहे ना, म्हणजे आमचा मुलगा बरं का, आमचा तसाच तू आहे सरे. हा, नक्की यश मिळेल हो तुला. खा 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 करंजी खा, ओल्या नारळाची आहे. बघ बघ बघ, तुझ्या आईसारखी झाली का? बघ बघ, आवडली का? इतकं प्रेमानं नाही हो वागत कुणी आजकाल. अहो साधं पाणी सुद्धा नाही विचारत. मी आता अगदी विचारणारच होतो पाणी हवं का. थँक्यू आई, मी तुमचं काम लवकरच करेल. तिचं सोड, आधी याच्या पासपोर्टच बघ. याचा काही नेम नाही, हरवून टाकायचा. नाही, आईन जवळच आणून देतो. आई शाळ बाळगत, आता पासपोर्ट लवकरात लवकर आणून दे. हो, आणि हे तुमचे. अगो बाई, हे काय? अहो या करंजांपुढे या चिटोऱ्यांची काय किंमत? आणि आईशी असं वागू नका. आई सांभाळून जा हो, आणि ये परत. आता पासपोर्ट घेऊनच ये. पळ 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 पळ, लवकरात लवकर दे पासपोर्ट. ते हे ठीक आहे हो, असू दे असू दे, तुमच्याकडेच ठेवून द्या. हा, आपल्या कामी येतील ते. हो, ठेवा ठेवा. हा, चला. मालू, ते 500 रुपये मी काही विचारलंय. म्हणजे मी दिले म्हणजे काय, पासपोर्ट लवकर मिळावा म्हणून. कळलं कळलं. तुझ्या करंजा खाली आणि फिरला तो. म्हणजे कामच झालं. हॅलो. हा मनू, येतेस ना? ये 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 लवकर. कधीची वाट बघते मी तुझी. हो हो, ये घर माहितीये ना. हा हा, ये हा ये ये. अच्छा अच्छा अच्छा. हा हा, मनू येते. मी काय म्हणते,
मनूला ही साडी देऊ का आहेर म्हणून नानींनी पहिल्या वाढदिवसाला घेतली होती हो मला. अग नानीला कळलं तर. हो तेही आहेच. मम ही बघा ही देते. ही मला नळुवंशनी दिली होती. ही देऊ का? तू नवीनच का घेत नाहीस तिच्यासाठी? अहो या नवीन सारख्याच आहेत की एकदाही अंगाला लावलेल्या नाहीयेत मी या. पण कुणीतरी दिल्यात ना तुला. पण मी नेसणार नाहीये ना या साड्या. का? कसले रंग आहेत हे? हे असले रंग कधी मी नेसले का? बघितलेत का माझ्या अंगावर? मग नकोच ते. मग तुझ्या भावानी दिलेली दे. लांडी होते ना तुला ती. त्याचा रंग किती छान आहे पण. किती गोड दिसतो मला तो रंग. गोड काय गोड? लांडी कुठे नेसणार आहेस? नेसेन हो. पावसाळ्यात नेसेन मी लांडी साडी. सांगा मग कुठली देऊ साडी असली? दे तुला द्यायची ती. दोन्ही देते. हा दोन्ही साड्या देते तिला. आणि की नाही बघा गणपती मला बंडी वंशने दिला होता वास्तुशांतीला. हा पण देते तिला. शुभ असत. हा चालेल. तू काय सांगणार होतीस? काय सांगणार होते मी? हा हेच हो. काय? तेच विमात त्यांनी केलेलं वर्णन वगैरे. हा अग तू ते असं मनात ठेवून बसू नकोस. नाही नाही असं नाही. म्हणजे तिनं केलेलं वर्णन. नाही मालूम मालूम. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. तू छान दिसतेस पण विमात्यांनी खोटं वर्णन केलं तुझं. म्हणजे जसा माझा पगार तिने खोटा सांगितला तसं तुझं सौंदर्याचं वर्णन तिने खोटं सांगितलं. ते वर्णन खोटं नव्हतं. कसं शक्य आहे? तू स्वतःकडे बघ जरा. म्हणजे हे तुमचं उरलेलं अन्न खाऊन खाऊन झालंय माझं. जाऊ दे सोडून दे. नाही नाही मला सांगायचं होतं की विमात्यांनी केलेलं वर्णन खरंच होतं. म्हणजे नव्हतेच मी तेवढी सुंदर. आता तू म्हणालीस की विमात्यांनी केलेलं वर्णन खोटं नव्हतं आणि मग म्हणतेस की मी सुंदरही नव्हते. म्हणजे काय? नाही नाही म्हणजे विमात्याला माझ्या आई वडिलांनी दुसरीच मुलगी दाखवली होती. म्हणजे चुकलं आमचं. मालूम म्हणजे ती सुंदर मुलगी तू नव्हतीस. विमात्यांना वेगळीच मुलगी दाखवली होती हो माझ्या आई वडिलांनी. तुम्ही विश्वासघात केलात? पटलं ना तुम्हाला? म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही एकट्यानेच माझी फसवणूक केली आहे असं काही वाटून घेऊ नका हो. माझा सुन विश्वासच बसत नाही. केवढी मोठी फसवणूक आहे. आहो आता तुम्ही आम्हाला फसवलं तसं आम्ही तुम्हाला फसवलं. पिट्टम पाट. म्हणजे काय आता आपण सत्कार घ्यायला मोकळे काय? सत्कार केला खड्ड्या. अगं तुझे बाबा चिडू नका. चिडू नका. मी चिडलेलो नाहीये. नाही का? मी चिडलो की तो म्हणजे मी चिडलो की मला चिडू नको. मी तो कॉल करा. लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात होईल नाण्यांची बरसात. कॉल करा माते. कॉल करा. तुमच्या घरात नाण्यांची बरसात होईपर्यंत हलू नका बोलू नका. शांत राहा माते. कॉल करा. कॉल करा. लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात होईल. हॅलो आली आली लक्ष्मी आली. सोन्याच्या रुपयाच्या पावलांना आली. ये ग ये. मी आहे कुसुम. तू कशाला आली इकडं? चहा द्यायला. नको मला. जा. नानी तुम्ही फोनचं बिल वाढवता आणि मला वरडता. म्हणजे याचलं काही नसतं नानी. हे फोन लई महाग असतात. माझा नवरा याच्या पैता कंगाल झाला. आणि भांडी घासायची कामं करायची वेळ आली बघा माझ्यावर. जातो इकडनं. जाताना दरवाजा बंद कर.
लक्ष्मी येऊन दरवाजा वाजवणार आहे. चहा नको मला. कोण मुलगी दाखवली विमात्याला? मनकर्णिका. म्हणजे झालं असं, माझ्याही लग्नाचे प्रयत्न सुरू होते ना, आणि माझी आत्या विधवा तीही आमच्याकडेच होती राहायला. पण जो मुलगा यायचा तो मनूलाच पसंत करायचा. पण आमच्या मनूच्या 1760 अटी असाच हवा तसाच हवा. त्यामुळे मनूचं काही लग्न ठरे ना आणि माझही ठरे ना. मनूला समोरच नको आणूया आपण. त्याने काय होणार आहे? अहो लग्न तरी जुळेल पोरीच. हे बघा, दोघींना दाखवू, जिचं जुळेल तिचं जुळेल. पण मनूला दाखवली म्हणजे तिलाच पसंत करणार ते, आणि ती कार्टी नंतर नन्नाचं पाडा लावणार. अरे म्हणून काय लग्नाशिवाय ठेवायची का पोरीला? आता घरात वयात आलेल्या दोन मुली आहेत, एकीचं जमत नाही दुसरी जमून घेत नाही, करणार काय? आई गो ती साडी. अगं मालू, अगं तू आत्ता कशाला आलीस? तुला बोलवल्यानंतर ये. मनू कुठे आहे? ती आत पुस्तक वाचते. मने ए मने आधी इकडे ये बघू. मालू तू आता आत जा बघू, तुला बोलवल्यानंतर चहा घेऊन ये, कळलं? हो आई माहितीये मला. मग जा आता जा. अरे विमा वहिनी आल्या. या या या. नमस्कार. नमस्कार. या या या. नमस्कार. या बसा बसा. काय झालं? अगो बाई हीच का मुलगी? वा किती सुरेख आहे, जणू अप्सराच. जा ग कार्टे आज जा. तूच बोलवलंस मला. चुकलं माझं, जा. मनू नमस्कार करते. अगं ग असू दे. चांगली आहेस ग तू. पसंत आहे हो मला मुलगी, पण मला सांगा नाव काय हिच? मालती. हो का? जस रूप तसच नाव, अगदी लाघवी सुंदर आहे हो. म्हणजे अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभून दिसेल. शिवाय माझा भाचा आहे ना, तो सुद्धा अगदी देखणा आहे हो. म्हणजे भले भले अगदी फिक्के पडतील त्याच्या समोर. आणि तुम्हाला सांगते, अहो चांगला ऑफिसर आहे, 500 रुपये पगार आहे त्याला. अरे वाह. हो म्हणजे काय, आणि 100 माणसं त्याच्या हाताखाली कामाला आहेत, आणि स्वभाव तर अगदी लाखात एक आहे हो. हा म्हणजे आता तुमच्याकडून जर होकार असेल तर मी तसं माझ्या भाच्याशी बोलेन. नाही नाही काय आहे सांगू का तुम्हाला? अहो आमच्या दारात ना मुलींची नुसती रांग लागलेली असते. म्हणजे आता तुम्ही नाहीच म्हणालात तर मग आपली दुसरी. आम्ही नाही म्हणतच नाहीये. हा मग ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. हा आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर आहोत का? माले चहा आण ग. ही कोण? ही मनू. मनू मनू. ही कोण? मनू. मनू. म्हणजे हिच्यासाठी सुद्धा स्थळ बघताय का? हो हो हो. नाही नाही म्हणजे आधी मालतीच होऊ दे, त्याशिवाय ही खपायची नाही ना. नाही नाही म्हणजे मालती मार्गी लागली ना की मग हिच्या मागे लागेन मी. काय असू दे, सुखी राह. मला सांगते, राजा भाऊ आणि मालती यांची गाठ ब्रह्मदेवाने अगदी स्वर्गातच बांधून ठेवली आहे. अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभून दिसेल. आणि माझा भाचा, त्याच्याबद्दल तर काही बोलूच नका हो. म्हणजे अगदी लहानपणापासून माझ्याच अंगाखांद्यावर खेळलाय तो. लंगोट सुद्धा मीच बदलत होते त्याचे. म्हणजे थोडक्यात काय कि माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही ना तो, म्हणून सांगते. नाही मला अजूनही खरं वाटत नाही. अहो पण मी देवा शपथ खरं सांगते. तू तू इतके वर्ष बोलली कशी नाहीस? पण तुम्ही तरी कधी कुठे काय बोललात हो इतक्या वर्षात? हा उगीच आपलं मला. ए ए हे बघा, हे बघा
तुम्ही आदर्श नवरा नाही असं तुम्हाला वाटत होतं की नाही? पण आता हे तुम्हाला कळलं की नाही की मी कुठे आदर्श बायको? झाली फिट्टम फाट काय? तेव्हा आता आदर्श जोडपं म्हणून सत्कार स्वीकारताना कुठलंही किलमिश मनात ठेवू नका. अगदी असं छान हसतमुखानं आपण ते स्वीकारूया काय?